सन्माननीय मंत्री मोदी यांची खासगी मध्ये हीच भूमिका होती आणि अनेक वेळा त्यांनी ही खासगीत व्यक्त केलेली की 50,000 रुपये केले पाहिजे आणि आज ते टप्प्याटप्प्याने असं उत्तर देणं टप्प्याटप्प्याने भूमिका बदललेली आहे असं दिसतंय. अध्यक्ष मध्ये 50,000 रुपयाची मुदत मर्यादा ही त्यांनी आज जाहीर करावी. त्यांना हे माहिती आहे नक्की की याच्याशिवाय आता तरुणपणे 21,000 म्हणजे किती वर्षापूर्वी आणि 21,000 रुपयाची किंमत आज जवळपास 5 नाही तर 7,000 झाली आहे. रुपयाचं एवढं अवमूल्यन झालंय. आता 82-83 रुपयाच्या वर रुपया चाललेला आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आज या ठिकाणी निर्णय द्यावा आणि जे सेतूची कार्यालय आहेत ती कार्यक्षमतेने चालत नाहीत, उशिरा उघडतात. ताईंनी जे आपल्याला प्रणितीताईंनी सांगितलंय त्या मुद्द्यात कशी सुधारणा करणार याचं स्पष्टीकरण द्यावं. सभागृहातल्या आमदारांना 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी द्यायचा जोरात कार्यक्रम चालू आहे आणि गरिबाला पैसे देताना सरकार हात आखडता घेतंय. अध्यक्ष महोदय, गरिबांचा बाजू घेऊन मुश्रीफ साहेब आतापर्यंत नेहमीच मंत्रिमंडळात ही भूमिका मांडत होते. आज गरिबाची बाजू सोडून ते धनिकांच्या बाजूला गेलेत असं दिसतंय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आमदारांना एवढा निधी देताना पैसे कमी नाहीत पडत. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना 21,000 मुदत 50,000 करायला पैसे कमी, कोणत्याही परिस्थितीत त्यांना मदत करायला पैसे कमी, हे सरकार गरिबांचं नाही हे पुन्हा पुन्हा तुम्ही सिद्ध करताय. माझी अजूनही आपल्याला विनंती आहे की आपण 50,000 रुपयाची मर्यादा करा, तुम्ही जाहीर करा. अर्थमंत्री राज्याचे तुमचेच आहेत, तुमच्या मताचे आहेत, त्यामुळे तुम्ही घोषणा करा.